जिल्हा शल्य विभागाकडून सला आहे सोलापूर जिल्ह्यात जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडून अकरा मे ते बावीस मे या कालावधीत आझादी का अमृत महोत्सव निमित या निमित्तानं सला मुलांना उजेडाकडे ही मोहीम राबवली जाणार आहे या मोहिमेत शून्य ते अठरा वयोगटातील मुलांची दृष्टी दोष तपासणी केली जाणार आहे कोविड नाईन्टीन साथीच्या काळात बहुतांश मुलांच्या शाळा या ऑनलाईन पद्धतीनं सुरू होत्या त्याचप्रमाणे याच कालावधीत मुलांचा मोबाईल वापरण्याचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वाढलेलं दिसून आलं याचा परिणाम मुलांच्या डोळ्यावर होऊन मुलांमध्ये दृष्टीदोषाचं प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून डॉक्टर प्रदीप ढेले जिल्हा शल्यचिकित्सक सोलापूर यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर तसंच सीईओ दिलीप स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम पथकामार्फत तसंच जिल्हा अंधत्व नियंत्रण विभाग यांच्यामार्फत सोलापूर जिल्ह्यातील नऊ लाख त्रेसष्ट हजार आठशे एकोणतीस मुलांमधील ज्या मुलांच्या दृष्टीदोषाची लक्षणं आहेत याची दृष्टीदोष तपासणी चला मुलांना उजेडाकडं या मोहिमेअंतर्गत करण्यात येणार आहे